तुम्ही बघत आहात जनमत मराठी। नाशिक येथील प्रभाग क्रमांक 1 मध्ये कोजागिरी निमित्त भव्य दांडिया रास आयोजित करण्यात आला होता। यामध्ये विविध प्रकारचे बक्षीस देखील ठेवण्यात आले। गेले 2 वर्ष कोरोनाचा काळ असल्यामुळे सर्व उत्सव बंद होते आणि त्यामुळेच सुनील बागुल यांनी या कार्यक्रमाचे यावेळी नियोजन केले आहे। आता यावर्षी जगदंबेच्या कृपेने कुठलाही असं संकट नाही आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम घेण्यात येत आहेत। हे कार्यक्रम महिलांसाठी आहेत आणि कोजागिरीच्या निमित्ताने हा दांडियाचा कार्यक्रम ठेवण्यात आला। यामध्ये काही लकी ड्रॉ ठेवण्यात आले होते। या लकी ड्रॉच्या माध्यमातून ज्या महिलेचं नाव येईल त्या माध्यमातून तिला बक्षीस दिले जाईल। उपनेते शिवसेना यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम राबवला जातोय। मोठ्या प्रमाणावर तिथे महिलांची उपस्थिती लाभलेली आहे। अजूनही महिला येत आहेत। कोजागिरीनिमित्त सर्व प्रभागातील नागरिकांना महिलांना सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या। नमस्कार, आज आपण बघत आहोत कोजागिरी पौर्णिमा निमित्त आपण खास करून प्रभाग क्रमांक 1 मध्ये महिलांसाठी हा दांडिया उत्सवचा कार्यक्रम ठेवलेला आहे। इथं विविध प्रकारचे आपण उपक्रम राबवले, त्याचप्रमाणे आपण लकी ड्रॉ ठेवलेला आहे। लकी ड्रॉमध्ये मोठमोठे प्राईज देखील आपण ठेवलेले आहे। आपण बघत आहोत की गेल्या 2 वर्षापासून कोरोनाच्या काळात कुठलाही कार्यक्रम झालेला नाही किंवा कुठलाही प्रकारचा सण साजरा झाला नाही। त्याचप्रमाणे आपण आपल्या सर्वांचे मार्गदर्शक धर्मवीर सुनील भाऊ बागुल तसेच आमचे काका आदरणीय संजू काका बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली मी हा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे आपण मोठ्या प्रमाणे गर्दी देखील बघू शकतो, उत्कृष्ट प्रतिसाद भेटतो आहे। आणि पुनश्च मी आपल्या सर्वांना एकदा कोजागिरी पौर्णिमा निमित्त शुभेच्छा देतो। धन्यवाद। गेल्या 2-3 वर्षापासून कोरोनाचा काळ होता, त्यामुळे सर्व भागामध्ये म्हणजे नाशिकमध्येच नाही तर सर्व जगभरामध्ये कार्यक्रम बंद होते। परंतु आता या वर्षी आई जगदंबेच्या कृपेने कुठलंही असं काही संकट नाही, त्याच्या मनाने मोठ्या प्रमाणावर आपण कार्यक्रम घेतो आहे। मुख्यतः हा कार्यक्रम महिलांसाठी आहे आणि कोजागिरीच्या निमित्ताने हा दांडियाचा कार्यक्रम आम्ही ठेवला आहे आणि यामध्ये काही लकी ड्रॉ ठेवलेला आहे। त्या लकी ड्रॉच्या माध्यमातून ज्या महिलेला जिचं नाव येईल त्या माध्यमातून तिला ते बक्षीस दिलं जाईल। आमचे बंधू उपनेते शिवसेना यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम राबवला जातो आहे आणि मोठ्या प्रमाणावर तिथे महिलांची उपस्थिती आता लाभलेली आहे। अजूनही महिला येत आहेत। कोजागिरीनिमित्त सर्व आमच्या प्रभागातील नागरिकांना, महिलांना, सर्वांना शुभेच्छा देतो। प्रभाग क्रमांक 6 मधील महिलांना आणि प्रभाग क्रमांक आत्ताचा नवीन 1 त्याच पद्धतीने आमच्या शिवसेनेच्या नाशिक शहराच्या महिला यांच्या दृष्टिकोनातून हा जो कार्यक्रम आहे आम्ही हा आयोजित केलेला आहे। वास्तविक पाहायला गेलं तर 3 महिन्यापासून शिवसेनेचा प्रत्येक माणूस हा टेन्शनमध्ये जगतो आहे, दुःखामध्ये जगतो आहे आणि त्यांना कुठेतरी दिलासा मिळायला पाहिजे। कारण आम्ही नवरात्रामध्ये सुद्धा शिवसेनेच्या बऱ्याच लोकांनी नवरात्र ही साजरी केली नव्हती आणि ती कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आम्ही आजचा हा सण साजरा करतो आहे। टिपऱ्यांसाठी सगळ्या आमच्या शिवसेनेच्या महिलांना प्राधान्य दिलेलं आहे, दुधाचा कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम या 3 महिन्याचा जो त्रास आमच्या डोक्याला झालेला आहे त्याला कुठेतरी विसर पडावा यासाठी हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे। तुम्ही बघत आहात जनमत मराठी।